करवला आम्ही प्रमोद देशमुख संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी जिल्हा नांदेड या संस्थेमध्ये चेअरमन या पदावरती मी काम करतो. आमची संस्था गेल्या 50 वर्षापासून ग्रामीण भागामध्ये शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट मध्ये काम करते. आणि बेसिकली एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणून काम करताना आमच्या असं लक्षात येतं की मुलांना थोडस एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट कडे वळवायला पाहिजे त्यांचा कल. आणि आता जो बेसिकली एक्झाम सेंटर्ड किंवा एक्झाम फोकस्ड जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामुळं मुलं त्यांच्या पारंपरिक शेती किंवा इतर याच्याकडे मुलांना त्यांचा कल नाही राहिला आणि ती मुलं पुढं म्हणजे फारस वोकेशनल किंवा प्रोफेशनल असं काही जॉब ओरिएंटेड कोर्सेस नसल्यामुळं किंवा इंग्लिश चांगलं नाही आयटी विषयी काही फारसं एक्सपोजर नाही त्याच्यामुळे ही मुलं पुढे ग्रॅज्युएशन किंवा बारावीच्या नंतर स्वतःच्या पायावर उभं राहून नाही राहू शकत हा एक मोठा प्रश्न आहे. आणि केवळ त्यांना कुठेतरी एक व्हाईट कॉलर जॉब मिळावा असं वाटतंय पण बेसिकली स्किल काही नाही त्यांच्याकडे तर हा थोडासा मुलांच्या मधला एक माइंडसेट बदलणं हे एक मोठं आव्हान आहे संस्थांच्या पुढे असं मला वाटतं. आणि दुसरा प्रॉब्लेम एक आहे सेव्हिंग सेल्फ हेल्प ग्रुप ज्या स्वयंसहायता गटाची चळवळ आहे ती ऍक्च्युली चांगली रुजली आहे भागामध्ये पण बऱ्याचशा महिलांचा कल म्हणजे ह्याची जी मूळ सुरुवात झाली महिलांच्या मध्ये काही सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी आपल्या मुलांचं शिक्षण आरोग्य महिलांच्या वरती जे हुंडाबळी सारखे किंवा पंचायत राज सिस्टीम मध्ये महिलांनी लिडरशिप क्वालिटी डेव्हलप कराव्यात अशा पद्धतीचं त्या पद्धतीच्या फारशा चर्चा यांच्या स्वयंसहायता गटातून होत नाही आणि केवळ नवीन पद्धतीची एक सावकारी ह्या बचत गटाच्या ह्याच्यानं ग्रामीण भागातून स्थिर होऊ पाहते आणि त्यांच्या गटाच्या बैठकीतून सुद्धा केवळ पैसे देणं घेणं किंवा व्याज देणं याच गोष्टीवरती चर्चा होते त्यातला सामाजिक आशय हरवत चाललाय आणि हा सामाजिक आशय परत त्यांच्या बैठकीतून पुनर्स्थापित करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. थँक्यू.